हरिओ मी महादेव अप्पा नाईक मुक्काम पोस्ट उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर. मी बापूंच्या या परिवारामध्ये डिसेंबर 2016 आलो. गडिंगरला एक दिवस बाईकनं मोटरसायकलनं जात होतो आणि त्यावेळेला वाटेमध्ये मुंगवडीच्या तळ्याच्या सुरच्यावरला एक वळण आहे आणि त्या वळणाजवळ मी पाठीमागून माझ्या मोशनमध्येच मी होतो आणि जवळजवळ 50 स्पीडनंच होतो मी आणि दोन ट्रॉलीची ट्रॅक्टर जोडलेली ती ट्रॅक्टर पुढे माझ्या होती आणि मी ट्रॅक्टरच्या पाठीमागे आलो हे मला लवकर कळलं नाही. मी थोडी कमी केलं स्पीड आणि आता वळण आहे आणि आता पुढं कोण येते म्हणून मी पास केलो आणि ट्रॅक्टर दोन्ही ट्रॉल्यांच्या मध्ये जायला बरोबर पुढून समोरून ट्रॅक्टरच्या इंजिनाजवळून अशोक लेल्यान मोठा ट्रक आडवा म्हणजे समोर आला आणि काय चमत्कार की रस्ता एवढा अरुंद असतानाही त्या दोन्ही वाहनं त्या दोन्ही ट्रॉल्या एक बाजू असं झाल्या आणि ट्रक एक बाजू झाला आणि मध्ये शेपमध्ये मी आहे त्या स्पीडमध्ये 25-30 मी चाललेलो होतो आणि मग ते पाहिल्यानंतर त्या जो ट्रकचा ड्रायव्हर होता तो अक्षरशः त्याने स्टेअरिंगवर हात ठेवून कपाळावर हात मारला आणि पुढे जाऊन गाडी थांबवली आणि तो थरथरायला लागला. बाबा रे म्हटलं हे बघ हे माझे बापू इथं जवळ आहेत आणि मला ते म्हणजे कसल्याच्याही संकटातून कसल्याही त्याच्यातून ते तारून येतात आणि त्या विश्वासावरती मी चाललो आहे. मग ते म्हणाले की अहो तुमचं एवढं वय आहे तुम्ही गाडी कशाला मारताय असे देखील म्हणाले. पण तरी मी अजूनही ती गाडी म्हणजे बाईक वापरतो आहे आणि म्हणजे बापूंच्या या विश्वासावरती बापूंनी जे काही पाठबळ आम्हाला दिलेलं आहे त्यांची खात्री एक आम्ही एक ते तरुण पाहतो आहे ते म्हणजे आम्ही फोटोसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो आणि त्याचबरोबर त्यांच्या फोटोकडं पाहिल्याशिवाय आम्ही घरातून बाहेर पडत नाही आणि बाहेरून आल्यानंतर त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी आत प्रवेश करत नाही हे मात्र आम्ही अजूनही पाळतो. तर हा एक मोठा अनुभव आला. त्यानंतर माझा मुलगा अजूनही जॉबला नाही आणि अशा स्थितीमध्ये मी त्याला सांगितलं पण त्यावेळेला त्या म्हटलं की मी बापूंची उपासना करतो आहे बापू मला कोणत्या स्टेपवर नेतील त्याप्रमाणे मी जायला तयार आहे आणि मी MPSC करणार आहे. आता तो करतो आहे बापू त्याला निश्चित 108% यश देणार ह्याची मला पण खात्री आहे. त्यानंतर ज्या लग्नाचा विचार चालला त्यावेळेस देखील लग्न ठरत असताना आता याला म्हणजे क्लर्क या पदावर त्याला तर मला सुनबाई कशी मिळणार आणि ती कशी म्हणजे अशा प्रकारे आम्ही ह्या विचारतो. मग ती मिसेस म्हणाली की आपण सगळं बापूंच्यावर सोडूया बापू तुम्हीच आम्हाला काय ते बघून आम्हाला सुनबाई द्या आणि आम्ही निश्चिंत झालो आणि योगायोगानं ती आम्हाला गडिंगलच्या पूर्वेकडची एक म्हणजे सुनबाई मिळाली आणि ती PSI म्हणून मिळाली आणि मग सगळेजण आवाक झाले की बापूंची कृपा आहे हे असं आम्ही अजूनही सांगतो. याविषयी एक आणखी अनुभव सांगावा असा वाटतो की ती मुंबईला गुन्हे अन्वेषणचा केला होती PSI आणि मग तिची बदली झाली. मग बदलीची प्रक्रिया सुरू असताना आमच्या कानावर यायला लागलं की तिला एक तर रत्नागिरी किंवा सोलापूर अशी दोन्ही टोकं मिळणार आणि ह्याच्यामध्ये तिला कुणीकडे तरी एका ठिकाणी जावं लागणार. मग आम्ही उपासना कोरोना काळ सुरू होता आणि आम्ही त्यावेळेला घरात डेली जी उपासना आहे ती आम्ही करत होतो आणि त्यावेळेला आम्ही गुरुवारी आणि दर शनिवारी ह्यामध्ये आम्ही त्यांच्या बापूंच्या बापूंना साकडं घालत होतो की बापू काही करा आणि आम्हाला एवढ्या दूर पाठवू नका आणि आमच्या भागाकडं आम्हाला पाठवून द्या आणि असं म्हटल्यानंतर मग नंतर एक 15 दिवस गेले आणि 15 दिवसानंतर वरून आदेश आला की तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाठवणार आहे आणि त्यामध्ये 3 केंद्र आहेत आणि त्या 3 तुम्ही कुठे जात आहे ठरवा तुम्ही. आणि मग हे निश्चित जवळजवळ झालेलं होतं ते नाही म्हटलं. मग मी बापूंच्याकडे आणखी मागणी केली बापू काही करा आम्हाला आमच्या गावाजवळ द्या आणि मग कोल्हापूर उजळाईवाडी हे आम्हाला मिळालं. हे सगळं बापूनेच केलं ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. एकदा मला म्हणजे असा अनुभव आला की बांधाला गवर उठलेले होते आणि ते गवर उपसून टाकून जरा गवर चांगलं आहे ते बांधाचं म्हणून मी उपटायला गेलो आणि एक सर्प म्हणजे माझ्या अगदी हाताजवळ आलेला आणि मी ती गवर फेकून दिली आणि मग बापूंना म्हटलं बापू मला हे दाखवूसुद्धा नकोसा. आणि मला वाटते त्यानंतर आज त्या गायत
मला कुणीतरी दाखवायला जरी गेलं हे बघ इथं साप आलेला आहे म्हणून, तर मला त्याचा अर्धाच भाग दिसतोय, त्याच्या पुढचा तोंडाचा भाग मला दिसतच नाही. म्हणजे असं बापूंनी माझ्यावरती कृपाचित्र ठेवलेलं आहे. तर बापूराया अंबज्ञ.